ऑक्टोबर महिन्यामध्ये समृद्धी महामार्ग हा 5 दिवस बंद राहणार आहे. वाहतुकीसाठी बंद असणार असल्याची माहिती समोर येते. समृद्धी महामार्ग 2 टप्प्यांमध्ये 5 दिवस वाहतुकीसाठी बंद असेल. अतिउच्च दबाव वाहिनीच्या टॉवरच्या कामासाठी जालना ते सावंगी दरम्यान समृद्धी महामार्ग बंद असणार आहे. तर 11 ते 12 ऑक्टोबर आणि 25 ते 26 ऑक्टोबर रोजी हा महामार्ग बंद असल्याची माहिती समोर येते. समृद्धी महामार्गावर 5 दिवस कोणतीही वाहतूक होणार नाही अशी माहिती MSRDC दिल्याची माहिती सुद्धा समोर येते. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. सचिन, काय सांगाल, समृद्धी महामार्ग ज्या ठिकाणावरून जलद प्रवास शक्य होतो पण तो या महिन्यामध्ये 5 दिवस बंद राहणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? फरहाजी, समृद्धी महामार्ग जो आहे तो 2 टप्प्यामध्ये 5 दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. यामागचं मोठं कारण जर म्हटलं गेलं तर पॉवर ग्रिड ट्रान्समिशनचा जो काही उच्च दाब टॉवर्स असतात, जी काही दबाव वाहिनी असते, त्या कामासाठी जालना ते सावंगी दरम्यान हा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. 10 ते 12 ऑक्टोबर आणि 25 ते 26 ऑक्टोबर या 5 दिवसांसाठी हा दुपारी 12:30 ते 3:30 पर्यंत महामार्ग बंद असणार आहे. आणि या वेळेला जी वाहतूक होणार आहे ती वाहतूक होणार नाहीये. आणि ही संपूर्णपणे माहिती जी आहे ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. त्यामुळे जे कोणी समृद्धी महामार्गावर या दिवसामध्ये प्रवास करत असेल तर त्यांनी तो प्रवास जो आहे त्यांनी वेगळ्या मार्गाने करावा, अन्यथा त्यांना त्या ठिकाणी त्रासाला सामोरे जावं लागू शकतं. कारण समृद्धी महामार्गाचं काम अजूनही काही ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे या टॉवरसाठी काय काम सुरू असल्याने 5 दिवस वाहतूक जी आहे ती बंद असणार आहे. निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी. तुमच्याकडून याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. तर या काळामध्ये ज्यांना या महामार्गाचा वापर करायचा आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, त्यांना आपला मार्ग बदलावा लागणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.